नमस्कार मंडळी, आणि पुन्हा एकदा मी स्वागत करते तुमचं माझ्या या एंगेजमेंट सोहळ्यामध्ये, जो की आहे एपिसोड नंबर 2. मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, आणि तो जर पाहिला नसेल तर पुन्हा एकदा लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा, आणि मग सेकंड एपिसोड पाहायला या. तर मी पूर्णपणे रेडी झाली होती आणि आता माझं फोटोशूट चाललं होतं, त्याचबरोबर माझ्या मनात काय चाललं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. आज काही नवीन भासे उगाच या मनाला, माझीच मी वेगळी भासे रोजच्याच माझ्या नजरेला. कधी धडधडे कधी निवांत श्वासाची ही कशी पळापळ, नजर भिरभिरे हात थरथरे, मणी माझ्या नुसते काहूर. मग हळूच तुझी चाहूल लागली, जसे मणी फिरावे मोर पंख, तुझ्या नजरेस नजर भिडावी माझी, आणि क्षणात मी विरघळून जावी. माझे कोडे तुझे उत्तर, तू चंद्र आणि मी चकोर. आयुष्याचे नवीन पर्व हे तुझे आणि माझे, मनोमणी गुंफले हे रेशीम धागे. मला सुचत नव्हतं मी काय बोलावं, म्हणून माझ्या ताईला सांगितलं, तर तिने ही कविता बनवून दिली. तर थँक्यू ताई, तुम्हाला इतकी सुंदर कविता बनवून दिली. आणि एक्झॅक्ट माझ्या मनात काय फिलिंग होत्या ते या कवितेतनं मी तुम्हाला सांगू शकले. सो या मी झालेली आहे रेडी. तुम्हाला माझा लुक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता पूजेची तयारी सुरू झालेली आहे, जिथे मी तयार होत होती आणि ते पूजासुद्धा मांडली जात होती, जे की मी तुम्हाला सांगितलं. तर इथे आहे चांदीचा करंडा, फुलं, पूजेची सामान, सगळं काही इथे मांडण्यात येत होतं, जे की तुम्ही पाहताय. आपल्या हिंदू धर्मात पत्रिका जवळल्या नवरा नवरीची एकमेकांना पसंती झाली की वधूवरांच्या कुटुंबाकडील लोक लग्न पक्के करण्यासाठी साखरपुडा हा विधी करतात. पूर्वी या विधीला कुंकू लावणे असं देखील म्हणायचे. तर यात काय असतं की मुलाकडची जी मंडळी असते, जी महिला मंडळी असते, ते मुलीला ओटी देतात आणि त्याचबरोबर कुंकू लावतात आणि गोड म्हणून साखर वाटण्यात येते. तर ह्या विधीला साखरपुडा विधी म्हणून ओळखले जाते. वऱ्हाडी मंडळी हॉलमध्ये बसलेली होती आणि त्यानंतर स्टार्टर्सला सुरुवात झाली. सगळे थकून आले होते म्हणून ज्यूस दिले. हे आमच्या आजी आहेत, सगळे ज्यूस पीत होते आणि गप्पा मारत होते. नवरदेवाची आणि नवरीची वाट पाहत होते. आणि इथे एंट्री झाली आमच्या आहूंची, जे की रेडी होऊन आले होते. मी अजूनपर्यंत त्यांना पाहिलं नव्हतं, पण आता तुम्ही पाहून घ्या माझ्या आधी. त्यानंतर इथे आमची पूर्ण फॅमिली जमलेली आहे एंट्री करण्यासाठी हॉलमध्ये. तर सगळे लोक उभे होते आणि आतमध्ये आता मला जायचं होतं, म्हणून कॅमेरामन दादा म्हटले की थांबा, मी छान असा शूट तुमचा करतो, फोटो काढतो आणि मग तुम्ही आत जा. आणि मग इथे आमची आता ग्रँड वेलकम होणार आहे. तर पुढे जातो आहे, मी मम्मीचा हात धरला होता आणि संकेतने आईंचा, आणि अशा रीती आम्ही आतमध्ये आलो हॉलच्या. आणि सगळे लोक आमच्याकडे हॉलमध्ये गेल्यानंतर स्टेजवर गेलो आणि मग पूजाविधीला प्रारंभ होणार होता आता. आणि माझ्या मनात भरपूर सारे धकधक धकधक होत होतं, जे की तुम्ही समजू शकता. इथे माझे मम्मी पप्पा गणपतीचं पूजन करत आहे, त्याचबरोबर आम्ही दोघंही पूजन करत आहोत गणपती बाप्पाचं. प्रथम पूजनीय गणपती बाप्पा, ज्यांना आपण सगळेजणं खूप मानतो, प्रथम पूज्य आहेत, म्हणून सुपारीचं आणि गणपती बाप्पांचं पूजन इथे होत होती. त्यानंतर सुपारी विड्यावर ठेवली जाते आणि मम्मी पप्पा आणि आम्ही ते सगळं काही पूजा व्यवस्थित प्रकारे करत होतो.
नाव तुझं कोरलं ग. त्यानंतर माझ्या फॅमिलीकडून संकेतसाठी आणलेला ड्रेस आणि त्याचबरोबर काही आणलेले गिफ्ट्स, ते सगळे काही पा, मम्मी, सनी, सिल्की सगळे काही देत होते. तर मी संकेतसाठी घेतला होता एक मस्त छान असा परफ्यूम, ड्रेस, बेल्ट, वॉच आणि बरंच काही होतं, तर ते मला आठवत नाही. आणि पेढे इथे आमच्या सगळे घरातले सगळे गेस्ट खूप मजा करत होते. आणि त्याचबरोबर मला पहा, आता माझी एकटीची आता पूजा होणार आहे, संकेतची पूजा झाली आहे. आणि इथे आहे माझे सासू सासरे आणि माझे पूजेच्या वेळेस आई माझं औक्षण करत आहेत. माझी दुसरी साडी जी सासरहून मिळते, दुसऱ्या वेळेस नेसायची असते, तर ती मला आता दिलेली आहे. त्यानंतर सगळेजण मला एक एक गिफ्ट देत होते, तर टीनूजून त्यांनी मला ड्रेस दिला. ह्या आहेत भावना दीदी, सगळ्या माझ्या नंदा आहेत, रिंकू दीदी, शिव दीदी, सोनाताई, मोनाताई, त्यानंतर पूनम दीदी, त्यानंतर आहे मेघा वहिनी, ह्या सगळ्यांनी माझ्या नंदा आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी खूप छान असा सेल्फी काढला मस्तपैकी. आणि ह्या आहेत आमच्या एंगेजमेंट रिंग, ज्या तुम्ही आता पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहे, आणि त्याच्यावर आमचे नावंसुद्धा आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.